शाकंभरी नवरात्राचा असतो. या शाकंभरी नवरात्रामध्ये आमचे शेतकरी आई भगवतीला भाज्यांचा नैवेद्य दाखवतात. अनादिकालापासून आपल्याकडे ही परंपरा आहे. एक कृतज्ञतेचं प्रतीक की ज्या भगवतीमुळे आज आपण या सर्व भाज्या फळं फुलं हे सर्व बघतो त्या भगवतीचं कृतज्ञतेचं हे नवरात्र सुरू आहे. आणि या शुभ पर्वावर आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनी या सर्वांशी संवाद साधण्याचा योग आलेला आहे. वेळ थोडा कमी आहे आणि त्यात बराचसा वेळ आपला तुम्ही थोडा आमचं स्वागतात आणि याच्यात वेळ बराचसा गेला. तर इथून पुढे आपण वेळेचं थोडं बंधन ठेवू की आपला वेळ जो आहे हा क्षणाक्षणाला एक तर कमी होणारा वेळ आहे आणि गेलेली वेळ परत कधी येत नाही. आम्ही वारंवार आमच्या सर्वांना सेवेकरी भाविकांना सांगत असतो की एकदा गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून इथून पुढे आपण आपला वेळेचा सदुपयोग निश्चित स्वामी कार्याकरता करू. हे स्वामी कार्य म्हणजे मानवी समस्या सोडवणारं कार्य आहे. हे केवळ अध्यात्मपुरतं मर्यादित नाही. आज ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी समस्या आहे त्या सर्व मानवी समस्या सोडवण्याची ताकद या कार्यामध्ये आहे. म्हणून हा काही वेगळा संप्रदाय वेगळा काही पंथ नसून आज जे जे काही मानवी प्रश्न असतील लहान मुलांचे प्रश्न असो आर्थिक प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो शेतीचा असो उद्योगाचा असो व्यवसायाचा असो एवढंच काय एखाद्या गावाचा जरी प्रश्न असला तो प्रश्न या कार्याने सोडवलेला आहे. आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित झाला की आपल्याला काही ना काही स्वामी कार्यातून अनुभव आलेले आहे. आणि यासाठीच आमचे बरेचसे काही सेवेकरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सेवा रुजू करतात. आता सांगितलं की आपल्या काही सेवेकऱ्यांनी पुढाकार घेऊन इथं स्वामी कार्यासाठी दान म्हणून जागेच्या स्वरूपात फार मोठी सेवा रुजू केली. आणि ज्यांनी ज्यांनी अशी सेवा रुजू केलेली आहे त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. आणि कशामुळं लक्षात घ्या कशामुळं केवळ जागा दिली म्हणून नाही. अहो जागा तर भरपूर ठिकाणी हजारो एकर जागा पडू नये. हजारो लोकांकडे हजारो काही मोठ्या श्रीमंत लोकांकडे जागा आहे तर ते जागेत फक्त बोरी बाबणी. पण या जागेमध्ये ज्ञानयज्ञ होणार आहे.